रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील इंडिया स्टील वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांना मागील 4 महिन्यांचे वेतन न मिळाल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने कंपनीमधील कामकाज बंद करण्यात आले आहे. मागील 3 ते 4 महिन्याचे थकित वेतन कामगारांना दिले गेले नाही. लॉकडाऊन असल्याने कंपनी व्यवस्थापक आणि अधिकारी उपस्थित नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या कामाचा मोबदला कंपनीने लवकरात लवकर देण्याची मागणी या कामगारांनी केली आहे. या कामगारांच्या तक्रारीबाबत कंपनी व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. प्रतिनिधी प्रसाद अटक, महाराष्ट्र टाइम्स 1, खोपोली, रायगड. राजेश वासुदेव बांबडे, मी सावरोली इजिना स्टीलमध्ये काम करतो. तर इजिना स्टील आणि इंडिया स्टील ह्या एकाच मालकाच्या कंपन्या आहेत. तर लॉकडाऊनमुळे डिसेंबर 2019 पासून कोणालाही पगार भेटलेला नाही आहे. आज 4 महिने झाले, सगळ्या कामगारांवरती उपासमारीची पाळी आली. कमीत कमी 6 महिने जरी झाले पगार नाही भेट अशी तर आहे. त्यामुळे आम्हाला गेटवर यायची पाळी आली. आणि कोणी आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे जातो, गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला भेटलेलो आहेत, पण कोणी काही दखल घेत नाही आमची. कंपनीला मी म्हटलं तरी 12 वर्षांचं काम करतोय, तरी इकडे कोणी पगारचा विषय कोण मागायला, म्हणजे पगार कोण मागण्यासाठी गेलं तर मॅनेजमेंट डायरेक्ट त्यांना की तुमच्यासाठी गेट ओपन आहे, तुम्ही त्या कामाला उद्यापासून ना आले तर चालेल म्हणून की मॅनेजमेंट डायरेक्ट हुकुमशाहीचा एक प्रकार चालू करते. आणि मध्यंतरी आम्ही सगळ्या कामगारांच्या वतीने, सगळ्यांच्या म्हणजे स्टाफच्या वतीने एक आम्ही काही अर्ज केला होता कोर्टामध्ये, ठाणे कोर्टामध्ये. तर त्यानंतर त्या कंपनीने आणि ठाणे कोर्टाने मग सांगितलेलं की ह्यांना नो टर्मिनेट करायचं, ह्यांना कामावरनं कमी करायचं नाहीये म्हणून. तरी यांनी कोर्टाचा आदेश न बाळगता की आम्हाला डायरेक्टली आउट केलेलं आहे तिघा जण, म्हणजे विजयगिरी, संतोष निकाजी आणि कोळी, तुकाराम कोळी, असे तिघा जणांना टर्मिनेट केलेले आहेत. म्हणजे आम्हाला कुठली नोटीस दिली नाही, काही नाही, डायरेक्ट आमचे म्हणजे आउट, म्हणजे आम्ही फिंगर वगैरे बंद केलेले आहेत अटेंडन्स वगैरे, आणि सांगितलं तुम्ही उद्यापासून कामाला यायचं नाही म्हणून. तर याच्यावरती पण सगळ्या प्रशासनाने पण काहीतरी विचार करायला पाहिजे की हे लोक डायरेक्टली कुठल्या कर्मचारी पगाराचा विषय असू दे की कुठले इतर त्यांचा पर्सनल विषय असू दे, तर पण ते इथले व्यवस्थापन त्यांना पण उभे करत नाही आहे. झेनिथ कंपाऊंड खोपोली या ठिकाणचे आम्ही सगळं कामगार वर्कर्स या ठिकाणी स्टाफ कर्मचारी सगळे या ठिकाणी एकत्र जमले आलो. याचं कारण असे की गेले डिसेंबर 2019 पासूनचा पगार या ठिकाणी आम्हाला दिलेला नाही आहे. आणि आताची परिस्थिती अशी आहे की कोविड-19 मुळे सगळं या ठिकाणी लॉकडाऊन आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं कमाईचं साधन नाही आहे. आणि गेले 6 महिन्यापासून जर आम्हाला पगार मिळत नसेल तर घरी आमचा जो परिवार आहे तो सगळे उपाशीपोटी आम्ही या ठिकाणी राहत आहोत. आणि हे पगार मागण्यासाठी आम्ही मॅनेजमेंटकडे या ठिकाणी गेटवरती येत आहोत, पण या ठिकाणी आम्हाला कोणीही दखल घेतलं जात नाही आहे. संपूर्ण प्रशासनाशी आम्ही संपर्क साधलेला आहे, तेही आतापर्यंत आमच्याशी या ठिकाणी संपर्क साधलेला नाही आहे. काही कंपनी जबरदस्ती या ठिकाणी कामगारांना कामावरून काढण्याचा प्रयत्न करत आहे, कामावरून काढतात. म्हणजे ही तर या ठिकाणी कंपनी इंडिया स्टीलचा जो व्यवस्थापन आहे तो अगदी मनमानीच कारभार या ठिकाणी चालू आहे. आणि आतमध्ये जो रेडी माल आहे तो पण जबरदस्ती या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला डिसेंबर 2019 पासूनचा जो पगार मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही या ठिकाणी इथं ठिय्या म्हणून राहणार आहेत, की जेणेकरून या ठिकाणी घरी जर उपाशी मरण्यापेक्षा आम्ही या ठिकाणी उपाशी राहू. आणि या ठिकाणीच या आमचा जो प्रयत्न आहे की आम्हाला जो पगार मिळाला पाहिजे तो पगार या ठिकाणी आम्हाला मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. दुसरी कुठल्याही प्रकारची आमची अपेक्षा नाही आहे. आम्हाला पगार द्यावा, आम्ही या ठिकाणी कंपनीत काम करण्यास तयार आहेत. आम्हाला दुसरा कुठलाही या ठिकाणी विरोध नाही आहे.